स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात विविध उपक्रम राबवणाऱ्या सिंधुदुर्ग शिक्षक भारतीच्या दोडामाग शाखेकडून गुणवंतांचा गुणगौरव कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. यावेळी तालुक्यातील गुणवंत विद्यार्थी आणि उपक्रमशील शिक्षकांना प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानचिन्ह आणि समीर परब पुरस्कृत रोख रक्कम देऊन गौरवण्यात आले. माध्यमिक परीक्षा उच्च माध्यमिक परीक्षेमध्ये दोडामाग तालुका गुणवत्ता यादीतील प्रथम 3 क्रमांक, प्राथमिक व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीतील तालुक्यातील सर्व विद्यार्थी, नवोदय निवड विद्यार्थी, BDS परीक्षा, MTS परीक्षा गुणवत्ता यादीतील विद्यार्थी आणि उपक्रमशील शिक्षक यांचा दोडामागचे नगराध्यक्ष संतोष नांचे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शिक्षक भारतीने शिक्षक भवनासाठी आवश्यक जमिनीची आपल्याकडे निवेदनाने केलेली मागणी रास्त असून शिक्षक भवनाकरिता आवश्यक जमीन उपलब्ध करून देण्यासाठी सकारात्मक विचार असल्याचे नगराध्यक्ष संतोष नांचे यांनी यावेळी सांगितले. यावेळी राज्य उपाध्यक्ष दयानंद नाईक, जिल्हाध्यक्ष संतोष पाताडे, सल्लागार महेश नाईक, सरचिटणीस अरुण पवार, तालुकाध्यक्ष समीर परब, माजी संचालक रामकृष्ण गवस, सावंतवाडी तालुकाध्यक्ष हेमंत सावंत यासह मणिपाल राऊळ, सखाराम झोरे, सदाशिव पाटगावकर, संतोष कोचरेकर, संतोष परब, सौ प्राची गवस, सौ पूजा बिर्जे, आनंद नाईक, जयेंद्र बिर्जे सावंत आदी उपस्थित होते.